गोष्टी क्लियर झाल्यात का तुम्ही? सिलेक्टर ची डायग्राम झालती मॅम. सिलेक्टर कळालं? डायग्राम झालती मॅम. सिलेक्टर कळालं? काही डाऊट आहे करे? सिलेबस स्टडी करायला सांगितलं तुम्ही, तुम्हाला केला का? केला का सिलेबस? आवाज येतोय माझा? यस मॅम. सिलेबस स्टडी करायला सांगितलं होता, सिलेबस स्टडी केला का? मॅम, बी आय यू अँड रजिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ 8086 मध्ये थोडासा डाऊट होते. एक मिनिट, नोट डाऊन करून घेते. जो आपला सॅटरडे असणार आहे ना, यस मॅम, वीकली सॅटरडे, ठीक आहे, हा सॅटरडे आपला असेल सगळा डाऊट सेशन साठी. ओके ओके मॅम. काय आहे बी आय यू? बी आय यू नंतर इथे एक्झिक्युशन युनिट आणि रजिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ 8086. रजिस्टर ऑर्गनायझेशन? यस मॅम. यस मॅम. सगळ्यांना तोच डाऊट आहे? माझे काढले मॅम मी. बरं, बाकीच्यांचे सांगा मला. मॅक्झिमम मॅक्झिमम तरी आलं पाहिजे एका डाऊट वरती. मॅक्झिमम मुलांचे तरी आले पाहिजे. म्हणजे कसं की तेवढं मला कळलं पाहिजे ना की काय प्रॉब्लेम आहे नेमका. मॅम, बस इंटरफेस युनिट बी आय यू वर मॅम. बी आय यू अजून? यस मॅम. अजून तेच, बाकी सगळं सिलेबस क्लिअर आहे? यस मॅम. काही प्रॉब्लेम नाहीये? नो मॅम, फक्त बी आय यू. बर, बी आय यू, एक्झिक्युशन युनिट आणि रजिस्टर ऑर्गनायझेशन हे पॉइंट आपण सॅटरडेला डिस्कस करू. म्हणजे उद्या आपण हे डिस्कस करू, प्लस याच्यामधून काही राहिलेले पॉइंट परत आपण नेक्स्ट सॅटरडेला डिस्कस करू, ठीक आहे? तोपर्यंत जर तुम्हाला अजून काही डाऊट वाटत असतील कुठे, तर ते परत माझ्याशी तुम्ही शेअर करा, ठीक आहे? यस मॅम. यस मॅम. प्रॅक्टिकल सेशन मध्ये काही डाऊट? नो मॅम. नो मॅम. ठीक आहे. म्हणजे कधी लिहायचे? थांबा, अरे प्रॅक्टिकल तर थोडस इश्यू होत आहेत. आपल्याला आपल्याला प्रॅक्टिकल करायचे आहेत की नाही? करायचे मॅम. यस मॅम, करायचे. प्रोग्राम कळाले म्हणजे प्रॅक्टिकल झाला असं आहे का? ते एक्झिक्यूट तर करायचे ना आपल्याला. कळलं पाहिजे आपल्याला कसं करायचं, काय करायचं. हो मॅम. त्याचा प्रयत्न चालू आहे. नेक्स्ट वीक मध्ये बघते मी आता काय करायचं. ह्या वीक मध्ये तर नाही झालं पॉसिबल. नेक्स्ट वीक मध्ये आपण जर जमलं तर डेमॉन्स्ट्रेशन करूया डायरेक्ट कॉलेज मध्ये, ठीक आहे? बघूयात काय आता ते. पुढच्या वीक मध्ये मी करतेच प्रॅक्टिकल तुमचं फायनल, ठीक आहे? दिली का सगळ्यांनी रेकॉर्डेड अटेंडन्स? यस मॅम. ठीक आहे. सो सिलेक्टर चालू होतं ना आपला. सेगमेंटेशन पण सांगायचं होतं ना तुम्हाला? यस मॅम. ठीक आहे. सो सिलेक्टर कळालं तुम्हाला? सिलेक्टर कशासाठी युज होतो? सिलेक्टर कळालं का? सिलेक्टर कशासाठी युज होतो बोला. Yeah.
मैम सिलेक्टर एक्सप्लेन करा ना शॉर्ट मध्ये. सिलेक्टर तर मला एक सांगा, सिलेक्टर मीन्स व्हाट? सिलेक्ट करणारा. सिलेक्ट करणारा. तर मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर सिलेक्टर म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला डिस्क्रिप्टर टेबल असतो. डिस्क्रिप्टर टेबल म्हणजे डिस्क्रिप्टर म्हणजे सगळ्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन असतं त्या टेबलमध्ये. तर तो असतो डिस्क्रिप्टर टेबल. तर त्या डिस्क्रिप्टर टेबल मधून जर एखादं आपल्याला रो कॉलम, आपण कॉलम आणि रो वाईजच टेबल घेतो बरोबर आहे, तर आपल्याला एखादा पर्टिक्युलर रो पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करायचा आहे तर आपण कशाचा युज करतो? सिलेक्टरचा. ठीक आहे. सिलेक्टर म्हणजे काय की एखादी पर्टिक्युलर गोष्ट सिलेक्ट करणे. आलं लक्षात? यस मॅम. डिस्क्रिप्टर आर चूजन फ्रॉम द डिस्क्रिप्टर टेबल बाय द सेगमेंट रजिस्टर. मी तुम्हाला सेगमेंट रजिस्टर शिकवलेलं आहे पहिले. एस 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 आर झालेलं आहे ना, स्टॅक सेगमेंट. देर आर टू टाइप ऑफ डिस्क्रिप्टर टेबल. फर्स्ट इज ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल, सेकंड इज लोकल डिस्क्रिप्टर टेबल. ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल म्हणजे काय की द सिस्टीम डिस्क्राइब करतो, युअर सिस्टीम ऑल ओव्हर द प्रोग्राम. इट कंटेन सेगमेंट डेफिनेशन दॅट अप्लाय टू ऑल प्रोग्राम. पूर्ण प्रोग्रामला तो डिस्क्राइब करतो, तो झालं ग्लोबल. आणि लोकल म्हणजे फक्त एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन वरती तो काम करतो. तर मला सांगा की सिस्टीम म्हणजे काय? तुमचा जो कम्प्युटर आहे, पीसी आहे, ठीक आहे, त्यामध्ये नंबर ऑफ ऍप्लिकेशन असतील, नंबर ऑफ प्रोग्राम्स असतील, ठीक आहे. तर या सगळ्या प्रोग्रामचं डिस्क्रिप्शन देणारा ग्लोबल डिस्क्रिप्टर असतो. आणि फक्त एक ऍप्लिकेशन सोबत वर्ल्ड फाईल पीपीटी याच्यातला एक ऍप्लिकेशन वरती डिस्क्राइब करणारा तो असणार लोकल. काय आला डिफरन्स? यस मॅम. टेबल किती डिस्क्रिप्टर कंटेन करतो? 8192. ठीक आहे, किती डिस्क्रिप्टर कंटेन करतो? 8192. आणि टोटल किती असता मग? 16384 डिस्क्रिप्टर. ओके, इट अलोज द मेमरी सेगमेंट टू ऑल दिस ऍप्लिकेशन. ठीक आहे, मग आपण ही फिगर बघितली होती. हे लिहिलं का तुम्ही? 13-bit सेक्टर फील्ड टेबल इंडिकेटर टी आय मीन. नो मॅम. हे नाही लिहिलं? नो मॅम. तरच लिहिलं हे ग्लोबल आणि लोकल. येस मॅम. आलंय का 16-bit सिलेक्टर? येस मॅम. फिगर ही दिली होती आय थिंक मी तुम्हाला लिहायला. एक्सप्लेनेशन झालेलं आहे ऑलमोस्ट मागच्या लेक्चर मध्ये. येस मॅम. इथून राहिलं होतं का रिअल मोड डीसी प्रोटेक्टेड मोड डीसी? ठीक आहे. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. काय आहेत हे त्याचे? मी हे पण एक्सप्लेन केलेले आय थिंक. ठीक आहे, तरी पण करते. रिअल मोड डीसी म्हणजे काय की डीसी मीन्स व्हॉट? डेटा सेगमेंट. ठीक आहे, तर मग रिअल मोड डीसी, रिअल मोड प्रोटेक्टेड मोड मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर मग हे कशासाठी युज होतं? डेटा सेगमेंटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी. मग त्याची लेंथ किती आहे? 64 KB. किती लेंथ आहे? 64 KB. मग प्रोटेक्टेड मोडचं डीएस किती आहे? तर तो आहे 008H. तोच असणार. पण त्याला कसं डिवाइड केलंय बघा, त्याचं ऍड्रेसिंग कसं केलंय बघा. प्रोटेक्टेड मोड मध्ये त्याचं ऍड्रेसिंग डिटेल मध्ये केलेलं आहे. विथ द सिलेक्टर विथ सिलेक्ट द डिस्क्रिप्टर वन इन ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल. म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्टर येतो, डिस्क्रिप्टर येतो, डिस्क्रिप्टर टेबल येतो. कशासाठी? की एखादी पर्टिक्युलर लोकेशन क्विकली फाइंड आउट करण्यासाठी. ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल इज यूज इन मेमरी ऍज शोन बिलो. कसं कसं यूज होतो बघा. हे काय? मेमरी लोकेशन. ठीक आहे, 00000 पासून स्टार्ट झालेलं मेमरी लोकेशन टिल एफ 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 पर्यंत. ठीक आहे, तर डीएस कुठे बघा, एफ 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 मध्ये डीएस आहे. डिस्क्रिप्टर मध्ये व्हॅल्यूज आहे काय? ग्लोबल डिस्क्रिप्टर बघा कुठे दिलेलं आहे, लोकल डिस्क्रिप्टर बघा कुठे दिलेलं आहे. तर डिस्क्रिप्टर नंबर वन कंटेन अ डिस्क्रिप्टर दॅट डिफाइन द बेसिक ऍड्रेस ऑफ. कोणता बेसिक ऍड्रेस आहे? 100000H. कुठे बघा, दिसतोय कुठे? 1000 हे इथे 0FFF जवळ विथ अ सेगमेंट लिमिट ऑफ 0000FFH. त्याची लिमिट काय आहे? एफ एफ एच. दिस रेफर टू मेमरी लोकेशन दॅट इज 0010000H टू एफ एफ एच ऑफ द डेटा सेगमेंट. काय दिली मेमरी लोकेशन बघा त्याची. ठीक आहे, आलं का?
डिस्क्रिप्टर म्हणजे काय, सिलेक्टर म्हणजे काय, ग्लोबल डिस्क्रिप्टर म्हणजे काय, लोकल डिस्क्रिप्टर म्हणजे काय, कळालं का? डीएस म्हणजे काय? यस मॅम. यस मॅम. मग हे नोट डाऊन करता का? यस मॅम. ओके करा. मैम स्क्रॉल डाउन कराएं. मैम बाकी होता झाले मॅम.
झालं यस मॅम. बाकीच्यांचं झालं? यस मॅम झालं. नो मॅम. बरं लिहा. पटपटल्या अरे आपल्याला भरपूर लिहायचं अजून. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा बरं का लगेच. परत प्रॉब्लेम नको काही गोष्टींचा. घाबरू नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही मला विचारलं तर मी काय तुम्हाला काही करणार नाही. आपण ते लगेच डिस्कस करून क्लिअर करत जाऊ. ठीक आहे. अफोर्ड फील कसं विचारायचं, काय बिंदास विचारायचं. काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारायचं. कळालं नाही आम्हाला पुन्हा सांगा वगैरे. ठीक आहे, येते लक्षात. यस मॅम. आवाज येतोय का? यस मॅम. झालं मॅम. बाकीच्यांचा? यस मॅम झालं. ठीक आहे. डिस्क्रिप्टर नंबर वन हे जे स्टेटमेंट आहे लिहून घ्या. मग आपण प्रोग्राम इनविजिबल रजिस्टर्स बघू.
झालं यस मॅम झालं ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे प्रोग्राम इनव्हिजिबल रजिस्टर्स. इनव्हिजिबल म्हणजे काय? न दिसणारे. म्हणजे कसं आपण ठरवू शकतो न दिसणारे? हाईड हवा मॅम हवा. हाईड काही गोष्टी इंटरनली हाईड केलेल्या असतात माहिती का तुम्हाला? त्या गोष्टी आपल्याला विजिबल नसतात सिस्टीम मध्ये. ऍप्लिकेशन मध्ये काही गोष्टी हाईड केलेल्या असतात सॉफ्टवेअरनी. ठीक आहे. सो द ग्लोबल अँड लोकल डिस्क्रिप्टर टेबल आर फाउंड इन द मेमरी सिस्टीम. कुठे असतात ग्लोबल आणि लोकल डिस्क्रिप्टर टेबल? मेमरी सिस्टीम मध्ये. मेमरी सिस्टीम मध्ये ठीक आहे. सो इन ऑर्डर टू स्पेसिफाय द ऍड्रेस ऑफ दिस टेबल पेंटियम 4 कंटेन प्रोग्राम इनव्हिजिबल रजिस्टर. ठीक आहे. सो या गोष्टींना स्पेसिफाय करण्यासाठी किंवा त्याचा ऍड्रेस आपल्याला त्या टेबल्स मधून फाइंड आउट करण्यासाठी पेंटियम 4 नी काही रजिस्टर्स अलोकेट केलेले आहेत. ते कोणते? LDTR एन GDTR. LDTR म्हणजे ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर अँड सॉरी LDTR मीन्स व्हॉट? द लोकल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर. अँड GDTR मीन्स व्हॉट? द ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर. दिस रजिस्टर आर नॉट डिरेक्टली ऍड्रेस बाय द सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर त्याला डिरेक्टली ऍड्रेस करत नाही. ठीक आहे. पाहिलं तुम्हाला इनव्हिजिबलचा मीनिंग? इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य वगैरे असं काही नाही. फक्त ते डिरेक्टली ऍड्रेस करत नाही बाय द सॉफ्टवेअर. क्लिअर? यस मॅम. तर बघा द लोकल डिस्क्रिप्टर टेबल अँड ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल अँड IDTR म्हणजे इंटरप्ट डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर. आय इंटरप्ट म्हणजे काय? मी सांगितलेलं आहे तुम्हाला इंटरप्ट चा मीनिंग. काय इंटरप्ट चा मीनिंग सांगा मला. इंटरप्ट मीन्स व्हॉट? काही अडथळा किंवा एखादी गोष्ट कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याला स्टॉप करणे किंवा कंटिन्युअसली जी प्रोसेस आहे त्याला ब्रेक करणे म्हणजे काय? म्हणजे काय इंटरप्ट? कळलं? सो इंटरप्ट डिस्क्रिप्टर टेबल रजिस्टर contain the base address of the descriptor table and its limit. What does it contain? It contains the base address. What does it contain? It contains the base address of what? कशाचा base address तो contain करतो? Descriptor table चा. Okay, this all register yes. contains the base address of what? Of descriptor table and some limits has been there. Okay, द लिमिट ऑफ दिस डिस्क्रिप्टर टेबल इज 16 बिट. काय लिमिट आहे मग त्याला? त्याला 16 बिट ची लिमिट आहे. कितीची लिमिट आहे? 16 बिट ची. बिकॉज द मॅक्झिमम टेबल लेंथ इज 64 KB. का 16 बिटच का? कारण त्याची मॅक्झिमम लेंथ किती आहे टेबलची? 64 KB. ठीक आहे. बट ऑफकोर्स द टेबल कंटेन द टेबल कुड बी स्मॉलर दॅन 64 KB. तो टेबल 64 KB पेक्षा स्मॉल असू शकतो. म्हणजे ही लिमिट त्याच्यासाठी काय आहे की भरपूर आहे. ठीक आहे. आलं लक्षात? आलं का? येस नो?
यस मैम बोला ना ना का लगा रिपीट करा ना मैम श्रीनाथ मैम रिपीट करा ना अरे बोल मला एक सांगा ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल कळालं यस मैम कळालं लोकल डिस्क्रिप्टर टेबल कळालं यस मैम यस मैम इंटरप्ट रजिस्टर किंवा इंटरप्ट डिस्क्रिप्टर टेबल कळालं यस मैम यस मैम ओके समजलं तर मग लिमिट किती येते समजलं यस मैम 64 केबी ही लिमिट आहे लेंथ त्याची टेबलची मग किती बिट घेऊ शकतो लिमिट किती बिट आहे त्याची 16 बिट हे समजलं का आहे कारण त्याची टेबल लेंथ 64 केबी आहे म्हणून ठीक आहे मग त्याच्यापेक्षा जास्त स्मॉलर किंवा त्याच्यापेक्षा कमी पण टेबल असू शकतो 64 केबीच्या पण कमी टेबल असू शकतो मग ती लिमिट हेन्स द नीड फॉर द लिमिट मग आपल्याला त्याची लिमिटची गरज किती लागेल जर 64 केबी जर टेबल आहे त्याच्यापेक्षाही छोटा टेबल जर असू शकतो तर मग ही लिमिट आपल्याला सफिशियंट असेल की नसेल टेबल छोटा असल्यानंतर असेल ना यस मॅम येस ऑर नो येस मॅम येस मॅम ठीक आहे मग याच्यात काय नाही सारखं आहे मला सांगा आता याच्यात काय नाही समजण्यासारखं आहे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी समजलेल्या यस मॅम ठीक आहे आता सेकंड पॉइंट काय बघा बिफोर युझिंग द प्रोटेक्टेड मोड जेव्हा आपण प्रोटेक्टेड मोड युज करतो ठीक आहे तर त्याच्यासाठी इंटरप्ट डिस्क्रिप्टर टेबल ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबल अलॉंग विथ करस्पॉन्डिंग रजिस्टर मग त्याचे करस्पॉन्डिंग रजिस्टर कोणते आय डी टी आर आणि जी डी टी आर हे काय करावं लागतील इनिशियलाइज करावं लागतील जेव्हा आपण प्रोग्राम बनवतो जेव्हा आपण प्रोग्राम करतो तेव्हा जर आपल्याला व्हेरिएबल्स युज करायचे असतात तर त्या व्हेरिएबल्सला आपण काय करतो आधी इनिशियलाइज करतो की नाही यस मॅम तर याच्यामध्ये पण रजिस्टर आपल्याला इनिशियलाइज करावं लागेल कशासाठी जर आपण त्यांना युज करतो आहे प्रोटेक्टेड मोड मध्ये किंवा दुसऱ्या मोड मध्ये त्याच्या आधी आपल्याला त्यांना इनिशियलाइज करावं लागेल दिस इज वाय द पेंटियम 4 बूट्स इन द रियल मोड नॉट प्रोटेक्टेड मोड याच्यामुळे रियल मोड काय होतो की पेंटियम 4 काय करतो रियल मोड मध्येच बूस्ट होतो प्रोटेक्टेड मोड मध्ये तो बूस्टिंग होत नाही अँड वाय द मॅक्स अँड दॅट्स वाय द मॅक्झिमम डिस्क्रिप्टर टेबल इज 64 के बाइट त्याच्यामुळे मॅक्झिमम मोड टेबल किती आहे 64 के बाइट ठीक आहे मग एवढं लक्षात ठेवायचं बुस्टिंग कुठे होते पेंटीएम 4 ची रिअल मोड मध्ये प्रोटेक्टेड मोड मध्ये होत नाही ठीक आहे आता सेगमेंट ऍड्रेस बघा कोणते कोणते सीएस डीएस ईएस एसएस एफएस हे घेतलंय आपण परत घेऊयात काही प्रॉब्लेम नाही मी एक एक सेगमेंट रजिस्टर्स तुम्हाला मी एक्सप्लेन करेन ठीक आहे कोणते कोणते मग सीएस डीएस ईएस एसएस एफएस अँड जीएस मग याच्यातून कोणते कोणते मी तुम्हाला शिकवलेले सीएस डीएस एसएस हे तीन तर ऑलमोस्ट आपले झालेले बरोबर आहे परत आपण घेऊ काही प्रॉब्लेम नाही हे झालं सेगमेंट रजिस्टर डिस्क्रिप्टर कॅच बघा बेस ऍड्रेस लिमिट ऍक्सिस ठीक आहे आता सेगमेंट रजिस्टर या ब्लॉक पासून तो वेगळा आहे ठीक आहे बघा सेगमेंट रजिस्टरचा ब्लॉक हा वेगळा निघालेला आहे आणि मग पूर्ण डिस्क्रिप्टर टेबल इनव्हिजिबल प्रोग्राम इनव्हिजिबल डिस्क्रिप्टर टेबल ऍड्रेस हे सगळं वेगळं आहे ठीक आहे मग जी डी टी आर आणि आय डी टी आर कशात येतो डिस्क्रिप्टर टेबल ऍड्रेस मध्ये कुठे येतो डिस्क्रिप्टर टेबल ऍड्रेस मध्ये मग त्याचा बेस ऍड्रेस आणि त्याचे लिमिट्स येतात आणि डिस्क्रिप्टर कॅचे मध्ये काय येणार बेस ऍड्रेस लिमिट आणि ऍक्सिस त्यामध्ये मग टी आर आणि एल टी डी आर ठीक आहे हे फक्त समजून घ्या बाकी मग मी तुम्हाला सेगमेंट आता हे सेगमेंट आलाय तर मग इथून पुढे उद्या मी तुम्हाला सेगमेंट शिकवते ठीक आहे आलाय लक्षात यस मॅम ठीक आहे तर आता काय करा हे लिहून घ्या तुम्ही
स्टार्टिंग पासून तुम्हाला अटेंडन्स पण पाठवते त्याच्यासोबत. तुमचं लीन झालं की अटेंडन्स पण बघा, लीन झाल्यानंतर क्लास लेफ्ट केला तरी चालेल. ठीक आहे? यस मॅम. मैम अटेंडेंस पोस्ट ये लिखा है.
काय झालं कोण बोलले आता मॅम अटेंडन्स पोस्ट केली का हो केली ना विशाल अटेंडन्स पोस्ट बघ सर आली नाही मॅम अजून एक सेकंड थांबा मी चेक करते रिफ्रेश करून बघितलं रिफ्रेश करून बघितलं एक मिनिट पुन्हा टाकते होल्ड करा दोन मिनिट टेन फिफ्टीन झालेत ठीक आहे मी 10:20 चे अटेंडन्स टाकते ओके आणि 10:35 पर्यंत यायचं सगळ्यांनी 10:35-10:40 पर्यंत ठीक आहे थोडस जेवण वगैरे करून या व्यवस्थित परत 12 वाजेपर्यंत लेक्चर आहे ना आपलं प्रॅक्टिकल आहे ना एक 5-10 मिनिट लेट आले तरी काही प्रॉब्लेम नाही आपण इन्स्ट्रक्शन डिस्कस करणार आहोत पण सगळ्यांनी व्यवस्थित वेळ ठरवून या चला पाठवली बघा आता जरा आली का